लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या तत्कालीन सरकारांना सामील करून घेतल्याशिवाय सरकारनेच काहीतरी जादूची कांडी फिरवून समस्य त्या समस्येवर अशी तुमची इच्छा असेल तर समस्यांचं समाधान सापडणार नाही सद्गुरू सध्याचे पर्यावरण चांगल्या किंवा वाईट कारणामुळे सर्वत्र चर्चेत आहे युनायटेड नेशन्स मध्ये त्या सोळा वर्षाच्या मुलीबाबत घडलेली घटना ती मांडण्याचा प्रयत्न करत असलेला मुद्दा आणि त्यानंतर साहजिकच या घटनेच्या दोन बाजू आहेत आणि प्रत्येकाला आपली बाजू मांडायची आहे तर या घटनेवर आपला दृष्टिकोन काय आहे हे पहा मला मी कोणाचंही समर्थन किंवा विरोध करत नाही आहे पण व्यक्तिशः मला लोकांवर आरोप लावण्यावर माझा विश्वास नाही कारण असं केल्याने समस्यांचं समाधान होत नाही आणि हे मी फार पूर्वीच शिकलो आहे मी सोळा वर्षांचा असताना जगातील प्रत्येक गोष्टीची चीड येत असे राजकीय व्यवस्था समाजव्यवस्था व्यवस्था, व्यवस्था जात धर्म सभोवताली चाललेला अन्याय अशा प्रत्येक गोष्टीवर मी रागवलेला असे पण एका टप्प्यावर मला याची जाणीव झाली की या, या जगात तुम्ही परिस्थितींवर कडवट टीका करण्याऐवजी त्यांचा स्वीकार करून आणि प्रोत्साहन दिल्याने तुम्ही कितीतरी अधिक परिणामकारक कार्य करू शकता मला ही जाणीव बऱ्याच वर्षांपूर्वी झाली आणि आता मी परत फिरणार नाही कारण एखाद्या गोष्टींवर निरंतर रागवून बसल्याने सारखंच रागवून बसल्याने माझी आणि माझ्या सभोवतालच्या लोकांची किती हानी झाली हे मी स्वतः पाहिलंय आणि अनुभवलंय म्हणून त्या सोळा वर्षाच्या मुलीची काळजी आपण समजू शकतो आणि मला खात्री आहे की लक्षावधी सुद्धा याबद्दल चिंताग्रस्त आहेत ती बोलती आणि काही विधानं करते ही चांगली बाब आहे परंतु जे कोणी तिचं संगोपन करत असतील त्यांनी तिच्या रागाला खत पाणी घालू नये आपण सगळ्यांनी एक एकत्र येऊन यावर तोडगा काढणं आपल्या सर्वांसाठी हितावं आहे कारण लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या तत्कालीन सरकारांना सामील करून घेतल्याशिवाय त्या समस्येवर तोडगा काढावा अशी तुमची तुम्ही स्वतःला रागानं जाळून घेऊ शकता पण उपाय मात्र मिळणार नाहीत ना या जागतिक मंचांनी काहीतरी कृती केली पाहिजे असे आपल्याला वाटते पण त्या उलट असे दिसून येते की प्रत्यक्ष कृती कमी आणि चर्चाच अधिक केली जाते हो तुमचं म्हणणं बरोबर आहे कृतीपेक्षा चर्चाच अधिक आहे पण तुम्हीच हा मार्ग निवडला आहे नाही का लोकशाही म्हणजे हे पहा तुम्ही पत्रकारितेमध्ये आहात तुम्हाला बोलायला खूप आवडतं तुम्हाला बोलू दिलं नाही तुम्ही पुढभर जेवताय आणि तुम्हाला बोलण्याच्या मुभा नसेल तर तुम्ही म्हणाले की तुम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य नाही आणि तुम्ही त्याचा खूप गाजाबाजा कराल म्हणून साहजिकच कृतीपेक्षा चर्चाच अधिक आहे याचा अर्थ काहीच कृती झालेली नाही असा आहे का नाही भारताने ऊर्जा क्षेत्रात खूप मोठी पावलं उचलली आहेत टिकाऊ ऊर्जा आणि यासारख्या गोष्टींमध्ये भारतासारख्या देशासाठी ही प्रचंड मोठी झेप आहे बरं प्रत्येक देश आवश्यक ती पावलं उचलतो आहे का मला माहिती आहे कदाचित नाही पण त्या देशात राहणाऱ्या लोकांची त्याग करण्याची इच्छा आहे का की फक्त राजकीय नेत्यांची इच्छा आहे मला तसं असेल असं वाटत नाही लोकांची कोणताही त्याग करण्याची इच्छाच नाही आहे तुम्ही जर दिल्लीत प्रत्येकाला एक दिवस त्यांच्या ऑफिसला चालत जायला सांगितलं तर ते जातील का नाही तर मग तुम्ही प्रदूषण प्रदूषण आपण त्यासाठी काहीतरी करायला हवं प्रत्येकाने चालतच जायला हवं असं मला म्हणायचं नाही मला असं म्हणायचं आहे की सरकारने एखादी गोष्ट करायला पाहिजे असं आपल्याला वाटतं त्याचा परिणाम म्हणून आपल्याला जे करायला लागेल ते करण्याची चा आपली इच्छा आहे का आपण जर तसं करण्यासाठी तयार नसू आणि केवळ सरकारनेच एखादी जादूची कांडी फिरवून एखादा तोडगा काढावा असं आपल्याला वाटत असेल तर तसं होणार नाही आणि म्हणूनच मी शेतकऱ्यांना सामील करून घेतलं शासनाला सामील करून घेतलं आणि मी सामान्य जनतेला सामील करून घेण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला जर पर्याय दिला तर तुम्ही या सरकारला काही सल्ला देऊ इच्छिता का कारण या राजकीय नेतृत्वाला आंतरराष्ट्रीय स्तरावर यापूर्वी कधीही मिळाला नव्हता एवढा पाठिंबा मिळतो आहे भारत एक मोठी झेप घेतो आहे हे जगाला माहिती व्हावे म्हणून त्यांना आणखी काही सल्ला देऊ इच्छिता का मला असं वाटतं की वॉटर मध्ये त्यांनी ती पावलं उचलली आहेत जलशक्ती मंत्री नुकतेच इथं उपस्थित होते स्टॉकहोम मधल्या वॉटर वीक कार्यक्रमात त्यांनी ते कोणती पावलं उचलतात यावर एक स्पष्ट विधान केलं ते खूप काही करतायत पण आपली लोकसंख्या ज्या प्रमाणात वाढते त्यावरून या देशावर असलेला लोकसंख्येचा बोजा खूप प्रचंड आहे आणि हे सरकार लहान आहे असं तुम्हाला वाटत नाही का यवड़ाये यवड़ाये। तर आता जलशक्ती मंत्रालयाने हा त्यांच्या अखत्यारीतला विषय नाही पण समजा की त्यांनी असं जाहीर केलं की सध्याचा पाणीसाठा एवढा एवढा आहे आणि म्हणून दोन हजार तीस पर्यंत आपण लोकसंख्या त्या प्रमाणात खाली आणायला हवी म्हणून कोणी आपणहून पुढची पाच वर्ष मुलं जन्माला घालून नाही तर तुम्ही तसं करायला तयार आहात का मग हे कसं साध्य करायचं सा? तुम्हीच जर समस्या असाल आणि इतर कोणीतरी त्यावर उपाय शोधावा असं तुम्हाला वाटत असेल तर ते कसं शक्य आहे जगासमोर आणि विशेषतः भारतात असणारी एकमेव समस्या म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपल्यासमोर अनेक समस्या पण नाही अनेक समस्या नाहीत समस्या एकच आहे लोकसंख्या समजला का तुम्ही जर तिला जाणीवपूर्वक आटोक्यात ठेवली नाही तर निसर्गच ते काम अतिशय क्रूरतेने करेल तसं कळावं अशी तुमची इच्छा आहे का